नमस्कार आदाब, आप देख रहे हैं ऑन रिकॉर्ड मीरा भाईंदर। मीरा भाईंदर, महानगर पालिका के उद्यान और पर्यावरण विभाग में काम करने वाले सैकड़ों कर्मचारियों को ठेकेदार द्वारा साधन नहीं दिया जाता है, छुट्टी का उन्हें पगार नहीं दिया जाता है, उनको उनका ये अधिकार मिले इसके चलते आज मीरा भाईंदर महानगर पालिका के मुख्य द्वार के बाहर श्रमजीवी संगठन के इन कर्मचारियों ने अर्धनग्न आंदोलन शुरू किया है। इन आंदोलनकारियों का क्या कहना है, इनकी मांगों को लेकर आइए हम आपको सुनाते हैं। यहाँ पे सब कामगार उद्यान विभाग से कार्यरत है। इन लोगों की मांग है कि गए दो साल से जो मिनिमम वेजेस के एक्ट अनुसार डीए छुट्टी का पगार लिव इन कैशमेंट जो महापालिका प्रशासन ठेकेदार ने अब तक दिया नहीं, इसके लिए हम लोग ने दो साल से कंटिन्यू इन लोग के पास मांग की, पत्र व्यवहार किया, इन लोग से मुलाकात की। हर टाइम वो लोग ने आश्वासन दिया है कि हम देंगे, आज करेंगे, 15 दिन में करेंगे। आज वापस हम लोग चर्चा के लिए, इतना आंदोलन करके हम लोग आज नग्न आंदोलन करके हम लोग बाहर बैठे, हम लोग चर्चा के लिए ऊपर गए थे अभी, तभी भी उनका वही जवाब था कि हम लोग 45 दिन में आपको आपकी पूरी मांग कर देंगे करके। लेकिन हम लोग का कहना है, हम लोग के संगठन के संस्थापक अध्यक्ष श्रमजीवी कामगार संगठन के और कैबिनेट मंत्री विवेक भाऊ पंडित और महाराष्ट्र कार्याध्यक्ष सुल्तान भाई पटेल, इनके निदर्शन में आज हम लोग ने नग्न आंदोलन इस महापालिका गेट पे किया है और हम लोग अभी पीछे नहीं हटेंगे। इनका बोलना है कि आप ये आंदोलन ख़त्म कर दो, हम लोग 45 दिन में आपको आपकी मांग पूरी कर देंगे करके। लेकिन हम लोग को नहीं सुनना है क्योंकि उन लोग ने आज 2 साल से हम लोग यही बात पर रुका के रखा है। माझं नाव आहे जयश्री पाटील, मी मीरा भाईंदर महानगरपालिकेत कामगार श्रमजीवी कामगार संघटनेची उपाध्यक्ष आहे आणि हे आंदोलन याच्यासाठी आहे की त्याच्यासाठी आम्ही आज राजदंड संविधान हातात घेऊन उतरलो आहोत। जवळजवळ 2021 पासून या उद्यान विभाग आणि वृक्ष प्राधिकरण असे दोन ठेके आहेत, त्याचं एक निसर्ग आणि एक हिरावती, दोन कंपन्या आहेत। याच्यात असं आहे की त्याला किमान वेतनानुसार त्यांना टेंडर दिलं नसल्याकारणाने या कामगारांनी, म्हणजे महानगरपालिकेची ही चुकी आहे की त्यांना ते टेंडर तसं दिलं नसल्याकारणाने 2 वर्षाचा सुट्टीचा पगार आणि 2 वर्षाचा डीए जो वाढीव डीए वाढवून येतो त्याचा त्यांना थकबाकी त्यांच्याकडे बाकी आहे। त्याच्यात त्यांना अजून सँडल 2 वर्ष झालं सँडल दिली नाही आहे, जे महानगरपालिकेने प्रत्येक कर्मचाऱ्याला द्यावं लागतं त्या वस्तू त्यांच्यापर्यंत पोचलेल्या नाही। त्याच्यासाठी आम्ही 2021 पासून जवळजवळ 100 ते 150 पत्रव्यवहार केलेला आहे पण अजूनपर्यंत ते कामगारापर्यंत पोचलं नाही आहे। आता हे साहेब पण आत्मदी होते, लगेच त्यांनी सांगितलं चपलांची मापं द्या, म्हणजे आम्ही जेव्हा रस्त्यावर उतरू तेव्हा जे आम्हाला भेटणार हे आम्हाला आता मान्य करावं लागेल। आणि आता आतमध्ये गेलेला असताना त्यांनी आमच्याकडे 45 दिवसाची मुदत मागितलेली, ती आम्ही देणार नाही आहात। जोपर्यंत मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत आम्ही, माननीय अधिकारी मी नाव घेत नाही, ते जे बोलले की ठेकेदारांची गरज काय बोलवायची, आम्ही 2-3 वेळा बोलले तर चुकी त्यांची आहे, त्यांना बोलवा, त्यांना समक्ष विचारा ना समोरसमोर का ते का करत नाही तुमच्या नियमाचं पालन। तर ते बोलतात ठेकेदाराची काही गरज नाही, याच्यावरून स्पष्ट होते ना का ठेकेदारांची त्यांची सांगत आहे म्हणजे मिलीजुली आहे। तो सुना आपने के आंदोलनकारियों का मानना है कि ठेकेदार उनका हक मार रहा है, उनका अधिकार छीन रहा है और महानगर पालिका के अधिकारी ठेकेदार को बचाने का काम कर रहे हैं। त्यांची महत्त्वाची मागणी अशी होती की उद्यान विभागामध्ये जो जुना ठेका चालू होता 2021 पासून तर त्याच्यामध्ये त्या कर्मचाऱ्यांचा सुट्टीचा पगार आणि डीएचा डिफरन्स हे दोन मिळावं याच्यासाठी तर त्यांची मागणी होती। तर त्याच्याबाबत त्या संबंधित निविदेमधील तरतुदी आणि ॲग्रीमेंटमधली तरतुदी तपासून आम्ही त्याच्यामध्ये कारवाई करू असं त्यांना सांगितलेलं आहे। त्याच्याबद्दल त्या ॲग्रीमेंटमध्ये नवीन याच्यामध्ये आता जो आमचा टेंडर झाले त्याच्यामध्ये आम्ही सगळं मिनिमम वेजेसनुसार याच्यानुसार त्यांना देतोच आहे। जुन्या निविदेतल्या अटी शर्ती सगळं तपासून आणि संबंधित जे कामगार उपायुक्त आहेत किंवा आमचे त्या संबंधातले कन्सल्टंट आहेत त्या सगळ्यांशी चर्चा करून आम्ही त्यांना 1-15 दिवसामध्ये त्याच्यावर निर्णय देऊ असं कळवलेलं आहे। त्याप्रमाणे त्यांनी त्यांचं आंदोलन मागे घ्यावं असं आम्ही त्यांना आवाहन केलेलं आहे। तर त्यांचं असं म्हणणं की मागील 2 वर्षापासून सातत्याने ते पाठपुरावा करत आहे तरी देखील प्रशासन त्यांची मागणी पूर्ण करत नाही। मुळात मुद्दा असा आहे की रेग्युलर जे पेमेंट्स आहेत ते त्यांना होत आहेत हा मुद्दा फरकाचा आहे आणि फरकाचं जेव्हा आपण हे करतो तर त्यावेळेस तो ॲग्रीमेंटमधल्या तरतुदी तपासून हे करावं लागतं। तो त्याप्रमाणे आपल्याला एस्टिमेट आणि डी एस आर जे जुने होते त्याच्यानुसार ते पुढचं कॅल्क्युलेशन्स करायचे आहेत
आणि त्यामुळे आपल्याला त्यामध्ये कामगार उपायुक्तांशी पण चर्चा करावी लागेल आणि आमच्या संबंधित त्याच्याबाबतचे कन्सल्टंटशी पण चर्चा करून आम्ही निश्चितपणे त्याच्यावर निर्णय घेऊ। आज जिस तरह से जवाब इन्हें मिला है महानगर पालिका के अधिकारियों द्वारा, तब उन्होंने ये ठान लिया है कि करीब 45 दिन तक वो इसी मीरा भाईंदर महानगर पालिका के मुख्य द्वार के बाहर बैठे रहेंगे जब तक उनकी मांगे पूरी नहीं हो जाती है। देखना है कि महानगर पालिका अधिकारियों को कब इन पर दया आती है, कब इन्हें इनका हक मिलने के लिए महानगर पालिका सकारात्मक पहल करती है। आप देख रहे हैं कैमरामैन आरिफ कुशी और साबिर शेख के साथ ऑन रिकॉर्ड मीरा भाईंदर। धन्यवाद।